भाजपा द्वारा मुंबई में जागर मुंबई यात्रा की शुरुआत की गई, जिसकी शुरुआत मुंबई के बांद्रा से की गई। पहली जनसभा बांद्रा पूर्व विधानसभा में हुई, जिसमें भाजपा मुंबई अध्यक्ष आशीष सेलार, सांसद पूनम महाजन, मुंबई प्रदेश महामंत्री संजय उपाध्याय और बड़ी संख्या में भाजपा के पदाधिकारी और कार्यकर्ता उपस्थित रहे। इस कार्यक्रम में भारतीय जनता पार्टी के पदाधिकारी द्वारा झांकी निकाली गई। उस दौरान राम लक्ष्मण, सीता, हनुमान और कई झांकी निकाली गई। इस दौरान मीडिया से बातचीत करते हुए आशीष सेलार ने क्या कुछ कहा, देखिए यह मुंबई से खास रिपोर्ट। आदरणीय पराग अरुणी जी, आदरणीय सुषम सावंत जी, आदरणीय संजय उपाध्याय जी, आदरणीय राजेश जैन जी, मुंबई से सर्व सन्माननीय पदाधिकारीगण, नगर सेवक, जिल्हा पदाधिकारी, इथे बसलेले मुंबईचे पदाधिकारी, पत्रकार बंधू आणि ते जमलेल्या माझ्या बांद्र्याच्या, बांद्रे पूर्वच्या आणि सगळ्या आजूबाजूच्या क्षेत्रातून आलेल्या भगिनींनो आणि बंधूंनो, जसं मी सांगितलं, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा शंखनाद झाला आहे। अभी तो महाभारत शुरू हुआ है आणि आज या शंखनादातून मुंबईचं कुरुक्षेत्रात रूपांतर होणार आहे। पण त्या कुरुक्षेत्रात धर्माच्या लढाईत भारतीय जनता पार्टी आपल्याला पूर्णपणे तयार करत आहे, या संकेतून दिसत आहे। त्या कुरुक्षेत्राच्या लढाईत श्रीकृष्णांनी अर्जुनाला, श्रीकृष्णाने क्षत्रिय कर्म पटवून दिलं। कुरुक्षेत्रावर अर्जुनाला श्रीकृष्णाने क्षत्रिय कर्म पटवून दिलं। आज मुंबई महाराष्ट्राच्या या भूमी मनात महाराष्ट्राच्या क्षत्रियत्व पुनर्जीवित शिवरायांनी करवून दिलं। आयुष्याच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर महाभारतात सापडलं। आयुष्यात प्रत्येक पत्याचं उत्तर महाभारतात सापडतं। पण आयुष्यातील प्रत्येक संकटाची लढायची ताकद ही छत्रपती शिवरायाच्या शिवभारतात आहे। धर्माच्या रक्षणासाठी महाभारत घडलं, धर्माच्या रक्षणासाठी महाभारत घडलं। आता या शिवरायासाठी, या मुंबईच्या जनतेसाठी या राष्ट्र यात्रा तुम्ही पहिल्यांदा काढता आहात आणि ती बांद्रा पूर्व या विधानसभेमध्ये आणि नजीकच मातोश्री आहे, म्हणजे उद्धव ठाकरे यांचं घर आहे, तिथे बाळासाहेब ठाकरे यांचं निवासस्थान आहे। ही जागर यात्रा नक्की नेमकी कशासाठी काढली जाते? जागर मुंबईचा ही यात्रा मुंबईकरांसमोर वाढून ठेवलेले प्रश्न, मुंबईकरांच्या खिशातून घेतलेल्या कररूपी पैशातला भ्रष्टाचार आणि मुंबई आणि मुंबईकरांना अशांत आणि असुरक्षित करणाऱ्या सगळ्या शक्तींना, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं संरक्षण, या सगळ्या भूमिकांच्या विरोधामध्ये पूर्ण मुंबईकरांसमोर मुंबईकरांच्या हिताचा जागर हा आम्ही सुरू केला आहे। ज्यांनी मुंबईकरांना असुरक्षित करायचं ठरवलं आहे, अशांत करायचं ठरवलं आहे, अविकसित केलं आहे, त्या शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या निवासस्थानाजवळूनच हे सुरू करणं आवश्यक आहे आणि म्हणून यात्रा आम्ही सुरू केली आहे। या यात्रेला मिळणारं अभूतपूर्व एका अर्थाने मुंबईकरांचा प्रतिसाद आम्हाला आशीर्वाद रूपाने मिळतो आहे। आप देख रहे हैं सक्षम न्यूज इंडिया, सबसे पहले सबसे तेज।